ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत आणखी एका नगरसेवकानं शिवसेनेत प्रवेश केलाय. शिक्षण समिती अध्यक्ष राहिलेले मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय आणि या पक्षप्रवेशावेळीच त्यांना एका मोठ्या गुन्ह्यातनं क्लीन चिट मिळाली आहे. बाळासाहेब भवन या शिवसेनेच्या कार्यालयात 28 जुलैला मंगेश सातमकर यांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश केला. सुमारे 1 डझन नगरसेवकांनी आतापर्यंत शिंदेबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. सातमकर हे त्यापैकीच एक. सातमकरांच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेशानंतर लगेचच सातमकरांची एका मोठ्या गुन्ह्यातून सुटका झाली आहे. सातमकरांविरोधात अँटॉप हिल पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका 29 वर्षीय तरुणीनं सातमकरांवर केला होता. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं या तरुणीनं अँटॉप हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली होती. सातमकरांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि तक्रारकर्त्या तरुणीनं प्रतिज्ञापत्र देऊन आपली तक्रार मागे घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तरुणीनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की आम्ही एकाच क्षेत्रात कार्यरत असल्यानं आमच्या दोघांमध्ये वाद झाले होते. त्यातून काही गैरवर्तणूक देखील झाली, मात्र आता आम्हा दोघांनाही आपली चूक असल्याचं लक्षात आलंय. त्यामुळे हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचं ठरवण्यात आलंय आणि ही तक्रार मागे घेण्यासाठी कोणताही दबाव नसल्याचंही तरुणीनं प्रतिज्ञापत्रात नमूद करत ही तक्रार स्वखुशीनं मागे घेत असल्याचं म्हटलंय. तरुणीनं आपली तक्रार मागे घेतल्यानंतर सातमकरांना लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात क्लीन चिट मिळाली आहे. शिवसेना पक्षप्रवेशावेळी सातमकरांना मिळालेलं हे मोठं गिफ्ट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 1994 पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत सातमकर नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर 2002, 2007 आणि 2017 ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मंगेश सातमकर हे मुंबई महानगरपालिकेत शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी महानगरपालिकेत स्थायी आणि शिक्षण समिती यासारख्या अनेक समित्यांवर काम केलंय. 2014 त्यांनी मुंबईतल्या सायन कोळीवाडा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.